टीम सो द गुड गेम सो द क्वालिटी क्रिकेट प्रेक्षक पुनः एकदा सेकंड राउंड सेकंड मैच मध्ये तुम्ही एन्जॉय करता मैच ला मैच असेल दोन बलाढ्य टीम एक बाजूला कुलगाव दुसऱ्या बाजूला वडवली या वेळेचा चेंडू बॅक टू बॉलर पुन्हा एकदा डॉट चेंडू प्रेशर वाढलंय चार ओव्हरची मॅच आहे मॅच क्रमांक सात सातवी या मॅच नंतर असेल शेवटची अंतिम मॅच प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल सलामी जोडी मैदानावरती सिद्धेश राऊत आणि सुदर्शन हे दोन फलंदाज झालेत टीम बॅटिंग करत असताना कुलगाव टीम कडनं यावेळेस इनसाइड आउट मिस टायमिंग ओ वाडचेल अप्रतिम कॅच दोन डॉट नंतर आला विकेट व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम पहिलं पॉवर प्ले षटक फेकतोय पवन त्यानं दिलाय रोहन त्यानं दिलाय पहिला धक्का टीम कुलगावला दशकातली दुसरी रात्र कोण गाजवेल कोण जाईल सुपर एट मध्ये हे अनेक सारे प्रश्न आहेत आतापर्यंत दोन मॅच जिंकल्यात खऱ्या अर्थाने बीसीसी मानकिवली संघाने ड्रॉच्या माध्यमातून एक संघ गेला तिसऱ्या राऊंड मध्ये त्यांना कंपल्सरी खेळावं लागेल आत्ता ज्यातनं जिंकेल आणि टीम मानकिवली यांच्यामध्ये ड्रॉ होईल त्याच्यातनं सुपर एटला एक संघ दाखल होईल आणि राहिलेला संघ मॅच आजच्या रात्रीतील शेवटची खेळ तीन चेंडू शून्य एक धाव एक विकेट चौथा चेंडू विकेट कीपर मिस झालाय रन्स तर मिळेल त्या ठिकाणी एक सिंगल डबल साठी प्रयत्न केलाय आणि ती दुसरी धाव देखील 22 स्वरूपात दोन धावा प्राप्त होत्या धावा येणं गरजेचं होतं कारण तीन चेंडू कुठल्याही प्रकारची रन्स नव्हती आणि चौथ्या बॉलवरती 22 स्वरूपात अकाउंट ओपन झालाय टीम बॅटिंग करत असताना मैदानावरती राज क्रीडा मंडळ कुलगाव संघाची आज बरेच सारे प्रेक्षक वर्ग आपण सगळ्यांनी पाहिले आज पहिला मॅच पासून प्रेक्षकांच्या पाट गर्दी पाहायला मिळाली कारण आम्ही नेहमी सांगतोय ना की तीन प्रकारचे प्रेक्षक ग्राउंडवरती येत असतात हौशे नवशे आणि गवशे हौशे प्रेक्षक कुठे असतात तर मित्र हौशे प्रेक्षक म्हणजे ज्यांना क्रिकेटची खूप आवड असते ते हौशे प्रेक्षक नवशे प्रेक्षक म्हणजे कोण तर ते आपला संघ जिंकावा म्हणून कुठल्या तरी देवाला नवस करतात ते नवशे प्रेक्षक आणि गवशे प्रेक्षक म्हणजे कोण तर क्रिकेटशी त्यांचा कुठलाही संबंध नसतो दूरवर बसलेले पिने वाले को मौका चाहिए ते निश्चित गौशे प्रेक्षक अशा तीन प्रकारचे प्रेक्षक नेहमी क्रिकेट स्पर्धेमध्ये येत असतात आणि आज देखील सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू रनसंख्या एकूण तीन हा चेंडू बॅक टू द बॉलर पुन्हा एकदा सुपर ओव्हर सुपर ओव्हर गोलंदाजचं कौतुक करेल रोहन अतिशय सुरेख षटक फेकतोय मागच्या मॅच मध्ये रोहन कडून आपण विकेट हॅट्रिक पाहिली तोच रोहन पुन्हा एकदा मैदानावरती स्वतःची छाप सोडतोय तेजस सेकंड वरती खेळाडू आहे रनसंख्या एकूण पाहिली तर तीन एक खेळाडू त्यांचा बाद झालाय सेकंड वरती तेजसला तुम्ही पाहिलंय क्रॉस द बॅटेट खेळायचं होतं शपथ झाले ऑनसाईडला चेंडू पडल्यानंतर कदाचित लेक्समच्या बाहेर निघतोय आणि पंचांनी स्वैर घोषित केला अबंत धावसंख्या वाढेल चार वरती गेली आहे एक बाद चार षटक क्रमांक पहिलं चार पाच चेंडू फेकले गेलेत अंतिम बॉल असेल या षटकातला पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे एकूण चार षटकामध्ये एकच पॉवर प्ले दोन्ही खेळाडू ऑनसाईट मध्ये लॉंग ऑन आणि एक मिड विकेट असे दोन खेळाडू ठेवलेत बाउंड्री लाईन वरती फटका छान आहे परंतु मिस टायमिंग झालाय मिड ऑफला क्षेत्ररक्षक आलेत परंतु जजमेंट चुकलं कॉलिंग नव्हती तीन खेळाडू होते तिघांनाही बॅलेन्स जमलं नाही आणि दोन धावा त्या ठिकाणी झाल्या कंप्लीट फार वेगानं दोन धावा येणं षटक देखील कंप्लीट होईल पहिलं पॉवर प्ले आणि पहिला पॉवर प्लेच्या षटकानंतर राज क्रीडा मंडळ कुलगाव संघ पोहोचलाय एक बाद फक्त सहा धावसंख्येमध्ये
पंद्रह मिनटांचं टाइमिंग दिलंय टीम लक्ष असू द्या, 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत तीन षटक फेकायची आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा. चला विकासाचे मानकेरो टीम कॅप्टन हेमंत ललित आपण यायचंय, आपण ड्रॉ इथे करतोय. बघा एका ड्रॉ मध्ये नाव असेल विकासाचे मानकेरो आणि दुसऱ्या मध्ये विजेता संघ असा ड्रॉ असेल आणि जी चिठ्ठी उतरेल त्या चिठ्ठीला नक्कीच त्या संघाला बाय असेल. चला दोन्ही टीमचे 12 खेळाडू आपण ते केल्या, विजेता संघ नक्कीच मैदानावरती लढत चालू आहे. कोलकाता विपक्ष वडवली दोन्ही टीमचे 12 खेळाडू स्वप्नील यायचं आपण आणि वडवली टीमचा देखील 12 खेळाडू आपण ते केल्या, ड्रॉ आपण इथे करतोय. आणि यस रोहित कॅप्टन आपण या नक्कीच ड्रॉ आपण इथे करू, एका छोट्याशा खेळाडूच्या शुभ असते आपण तो ड्रॉ ओपन करू आणि नक्कीच ज्यांचं नाव निघेल त्या ड्रॉमध्ये त्या संघाला बाय आणि ज्या संघाचं नाव निघणार नाही आहे त्यांची मॅच असेल आज नक्कीच जर्मन ढोके या संघाशी. यस कुणालजी मात्रे देखील आलेत. यस सर एखादा बारका खेळाडू आपण यायचं. यस सर समोरून एक खेळाडू येतो आपण या, आपल्या शुभ असते आम्ही ड्रॉ इथे करणार आहोत. यस श्रवण आपण या, श्रवण गडगे अंकुश गडगे यांचं चिरंजीव आहेत शिवा बैलाचे मालक नक्कीच श्रवण गडगे यांचं इथे शुभागमन झाले, त्यांच्या शुभ असते आपण ड्रॉ इथे करू. दोन ड्रॉ असणार आहेत, जो ड्रॉ नक्कीच श्रवण उचलतील या संघाला बाय असेल आणि ज्यांचं नाव निघणार नाही आहे त्यांची मॅच नक्कीच जर्मन ढुके संघासोबत असेल याची आपण नोंद घ्यायची. येस एका चिठ्ठीमध्ये नाव असेल विजेता संघ आणि एका चिठ्ठीमध्ये विकासाचे मानकेरो असं नाव असेल. येस कोणताही एक ड्रॉ उचलायचा श्रवण, श्रवण विकासाचे मानकेरो काढेल की विजेता संघ काढेल ते देखील आपल्याला पाहायचं. तर बाय कोणत्या संघाला मिळेल? विकासाचे मानकेरो टीमला मिळेल बाय. येस खर तर श्रवण गडगे होता, श्रवण साठी लगेच कमीत कमी एका चॉकलेटचा तो हकदार आहे. येस तर इथे मात्र विकासाचे मानकेरो टीमला मिळाले बाय आणि तो संघ नक्कीच दाखल झालाय सुपर एट मध्ये. अभिनंदन टीम विकासाचे मानकेरो, आपण झोपायला आता जाऊ शकता आणि नेक्स्ट मॅच असेल जर्मन ढोके विपक्ष विजेता संघ. यस बीसीसी मानकेरो टीम आपण थांबायचं अशी सूचना आली आहे रामकाका गडगे यांच्या, रामकाका मराठे यांच्या माध्यमातून. येस सामन्याचा आनंद आपण लुटायचा. येस गेम ऑन योगेश मडवी सर. येस बीसीसी मानकेरो संघ सुपर एट मध्ये दाखल झालाय. मागच्या वर्षीच कदाचित त्यांचं ते स्वप्न, मागच्या वर्षी चॅम्पियन झालं पुन्हा एकदा तेच स्वप्न पाहून आलेत आणि आज ड्रॉच्या माध्यमातून एक संघ गेला सुपर एटला, तो म्हणजे बीसीसी मानकेरो आणि अगदी त्याचा आनंद समालोचक राहुल चव्हाणच्या तोंडातनं आपल्याला ऐकायला मिळाला. कदाचित जास्त आनंद त्यालाच झाला असेल एवढ्या जोरात त्याला आवाज काढला. एकूण धावसंख्या आपण पाहिली, स्कोरबोर्ड होती व्हेरी गुड फिल्डिंग, चांगलं स्टँडर्ड फिल्डिंग आपण पाहिलं, रनसंख्या 11 होती. खऱ्या अर्थानं आपण स्पर्धा एन्जॉय करतोय. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आयोजित खासदार आमदार चषक 2023 शानदार पर्व आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा म्हणजे आमचे बालकृष्ण मुंडे साहेब असतील, निखिल चव्हाण साहेब असतील, यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली संघाच्या सर्व खेळाडूंनी त्यांच्या सर्व मुलांनी फार मेहनत घेतली, अत्यंत परिश्रम, कारण ग्राउंड तुम्ही पाहता एवढं सुंदर ग्राउंड बनवलंय, अगदी ग्राउंडवरती एक खडा मिळणार नाही एवढं सुंदर ग्राउंड सजवलंय. कौतुक करेल त्या सर्व आयोजन कमिटीचं आणि खऱ्या तर आम्हाला मागच्या वर्षी आमंत्रण केलं, याही वर्षी आम्हाला संधी दिली, मी आभार व्यक्त करेल. खऱ्या तर राहुल चव्हाण आमचे मित्र आहेत, त्यांचा देखील आभार व्यक्त करेल. आमचे मित्र मॅडीभाई यांचं देखील आम्ही कौतुक करू, कारण नेहमीच या परिसरात आम्हाला समालोचन करण्याची संधी देत असतात, त्यांचं देखील कौतुक. मॅच तुम्ही एन्जॉय करतात. सेकंड राऊंडची पहिली गोलंदाज तयार, एकूण धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या 6 रन्स आणि सेकंड ओव्हरमध्ये आतापर्यंत रन्स आल्यात त्या 5, म्हणजे एकूण 11 वरती स्कोर पाहिलाय. एक खेळाडू त्यांचा बाद झालाय, बाद होणारा खेळाडू होता सिद्धेश राऊत आणि आता स्ट्राइकरवरती खेळाडू आहे तेजस.
सुदर्शन है बैक टू द फॉलर अतिशय वेगाने बॉल होता एवढं सोपं नसतो की आपल्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू एवढा वेगाने पकडणं कारण चेंडू रिलीज केल्यानंतर बॉडी बॅलन्स सगळ्यात महत्त्वाचं असतो आणि तो बॉडी बॅलन्स करताना एवढा स्पीडचा चेंडू कलेक्ट करणं देखील कठीण आहे. धावसंख्या 12 रोहितचं षटक राहिलंय या ओव्हरमध्ये 6 रन्स आल्या 5 बॉलमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 6 दिल्या रोहननं अप्रतिम षटक फेकलं सातची सरासरी मेंटेन ठेवली आहे परंतु आता एकाच मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल ती टीम कुलगाव संघाला. राज क्रीडा मंडल कुलगाव हा देखील संघ बलाढ्य या परिसरातील त्यांच्या समोर तेवढा ताकदवर संघ आपण पाहतोय. हा चेंडू चांगला फटका स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी सिंग मेल सिंगल बरोबर ओव्हर तर समाप्त झाली आहे. 7 धावा आल्या सेकंड ओव्हरमध्ये रोहितच्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना राज क्रीडा मंडल कुलगाव टीम 1-13. तिसरा 3 नंबर वन नाईट क्रिकेट स्पर्धा खासदार आमदार चषक 2023 पर्व आयोजन करताना अनेक सारे अडथळे निर्माण होतच असतात आणि त्या अडथळ्यांवरती त्या अडथळ्यांच्या छताडावरती फाय ठेवून आमचे आयोजन कमिटी अर्थात बालकृष्ण मुंडे साहेब आणि निखिल चव्हाण आणि पूर्ण आमची दहिवली टीम ज्यांनी हे आयोजन घडवलं त्यांचं आपण कौतुक करूया. यावर्षी आपण ग्राउंड चेंज पाहिला, मागच्या वर्षी ग्राउंड वेगळा होता आणि तरी सुद्धा तीच जिद्द कारण मागच्या वर्षीच अनाउन्समेंट झाली की पुढच्या वर्षी कदाचित 4 बाईकची स्पर्धा होईल आणि ते करून दाखवले सत्यात उतरवून दाखवले कौतुक करायला हवं. जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आणि हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिक रन्स मिळेल सिंग बरोबर टीमची टोटल फुल स्कोर आमचे स्कोर सांगतायत 14 धावा. राजेशसाठी प्राईज आहे या इनिंग मध्ये जर झेल पकडला तर 50 रुपये प्रत्येक झेलसाठी सुभाष गायकर यांच्याकडून असेल. एटीएम बंडल कदाचित खुलं झालंय कारण 50 चे 100 होतात 50 चे तुम्ही 500 करू शकता आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील सुभाष गायकर यांच्याकडून 200 रुपयाचं प्राईज असेल. तर एकूण धावसंख्या आपण पाहिली 14 वरती. ओव्हर नंबर 3 गोलंदाज यश आलाय फुल टॉस शपथ झालेत फटका कलेक्ट झाला नाही व्यवस्थित टायमिंग साधला नाहीये फटक्यात ताकद होती परंतु बॅटवरती व्यवस्थित कलेक्ट झाला नाहीये आणि तो फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर 2 सुदर्शन बॅक टू द डगआउट. डेफिनेटली 2 षटक कंप्लीट झाली तिसरं षटक मार्गस्थ आहे. यस टीमची टोटल झाली आहे धावपळकावरती 14. एक मिनिट योगेश सर आपणास फक्त थांबवतो कारण एक खुशखबर आली एक गोड बातमी आपल्यापर्यंत पोहोचली. खरं तर पुढच्या वर्षी
ही स्पर्धा खासदार आमदार चषक गुण्या गोविंदाने नवे रूपानं अकरा बाईक ने ही स्पर्धा आपल्याला पार मिळते. एकदा जोरदार नारा झाला पाहिजेत. या स्पर्धेचे आयोजक त्रिमूर्ती बालकृष्ण मुंडे साहेब, निकिती चव्हाण आणि गजेंद्र गडगे साहेब या त्रिमूर्तीच्या माध्यमातून तब्बल अकरा बाईकचं आयोजन या स्पर्धेमध्ये तुम्हाला पार मिळते. येस, आनंदाची गोड बातमी. बदलापूर परिसरातली पहिली नंबर वन स्पर्धा सध्या सुरू आहे आणि त्याचं तास पुन्हा एकदा त्याच आयोजन कमिटीच्या डोक्यावरती असेल. अर्थात नेक्स्ट इयरला अकरा बाईक. वा क्या बात आहे. अकराचे बावीस होतील आणि बावीसशे तेहतीस कधी होतील हे देखील सांगता येत नाही, कारण ही आयोजन कमिटीची ताकद आहे आमच्या आणि एवढी ताकद आहे त्यांच्यामध्ये. येस, एका वर्षामध्ये हॅलो एक बाईकचे चार बाईक झाल्या. एकूण रनसंख्या 15. तो गोलंदाज तयार. फ्री असेल येणारा चेंडू. लक्ष असू द्या, फलंदाज न्यू बॅट्समन आलाय मैदानावरती. विजय आलाय न्यू बॅट्समन. आतापर्यंत त्यांचे दोन खेळाडू बाद झालेत. चौथ्या क्रमांकावरती विजय आलाय. फ्रीडची संधी साधावी लागेल, कारण चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. बॉल चांगलाय, फटका देखील चांगलाय, चाललाय पॉइंटच्या दिशेनं. रन्स त्या ठिकाणी प्राप्त झाली. एक आणि दुसरी धाव. कदाचित खेळाडूने देखील श्वास सोडला होता की आता मी पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचेल की नाही, परंतु त्या ठिकाणी रन्स प्राप्त झाली. एकूण तीन बॉल झालेत या ओव्हरमध्ये. धावसंख्या 17 वरती. नो बॉल. संधी फार मोठी होती कदाचित खेळाडूकडे आणि ती संधी देखील गमावली. दोन बीमर फेकले, बॉलर चेंज होईल या मॅच मध्ये. तो षटक फेकूच शकणार नाहीये आणि धावसंख्या झाली ती आता 18. येस, नवीन गोलंदाज जाऊ द्या, कारण वेळ घेऊ नका. गोलंदाज चेंज केला जातोय. तीन बॉल अद्याप शिल्लक असतील. प्रीट कंपल्सरी असेल. धावसंख्या 18 वरती पोचली आहे. अद्याप एकूण पाहिलं गेलं तर 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 बॉल मध्ये इथून 20-25 धावा जर आल्या तर कदाचित एक चांगलं टार्गेट असेल, कारण क्लायमेट बदललंय. रात्रीचे 2:25 झाली आहेत आणि अशा मुवमेंटला 40-45 टार्गेट देखील खूप चांगलं राहील. फ्रीडचा चेंडू. संधी होती फार मोठी परंतु गमावली आहे आणि आलाय आता डॉट. तर एकूण धावसंख्या 18 वरती. षटक क्रमांक धनेश फेकतो 3 चेंडू तिसऱ्या षटकातले. चांगला चेंडू शपथ झालाय. फ्लिक केलाय ऑन साइट ला आणि चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग च्या वर्ण सीमारेषा बाहेर. आला आहे ब्रँडेड षटकार.
लॉस ऑफ 3 विकेट, चौथा विकेट गेलाय मैदान तो बाहेर 25 वरती। माप्तीनंतर एकूण स्कोर जर पाहिला 25-25 वरती अंतिम षटकामध्ये 15 जरी धाबा आल्या ना तरी मी म्हणेन चांगलं टोटल असेल। कशा कारण शेवटच्या अंतिम मुमेंटला आता वेळ भरपूर झाली, क्लायमेट बदललाय आणि अशा मुमेंटमध्ये 40 धावेचं टार्गेट देखील बेस्ट मानलं जाईल, कारण कुलगाव संघ देखील गोलंदाजी खूप चांगली करतो। सुरेख चेंडू मात्र पडल्यानंतर पंचांनी वाईट घोषित केला, रनसंख्या एकने जाईल पुढे, टोटल झाली आता 26। तर एकूण धावसंख्या आपण पाहिली आता 26-26 वरती। शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी राहुलचा वापर केलाय, ओ पुन्हा एकदा बीमर, कदाचित आता हाताला निश्चित ग्रीप मिळत नाही बॉलवरती आणि दोन बीमर मागच्या ओव्हरमध्ये, आता पुन्हा एकदा बीमर आलाय आणि कदाचित ती संधी साधता येत नाही कुलगाव संघाच्या खेळाडूला। परफेक्ट म्हणा सर, बॅटला जरी चेंडू टच केला ना चौकार षटकार लागू शकतो, टायमिंग जरी घेतला तरी तुम्ही बॅटवरती चेंडू घेतला तरी चौकार षटकार मिळू शकतात, कारण बॅकसाईडला कोणता खेळाडू नव्हता आणि अशा मुवमेंटला दोन वेळा तीन वेळा संधी सोडली आहे। तर कदाचित मागच्या ओव्हरमध्ये दोन बीमर फेकले, बॉलर बाद झाला, आता या ओव्हरमध्ये एक बीमर फेकलाय आणि कदाचित हा फुल टॉस आहे आणि चार रन्स, वन बाउन्स ओव्हर द लाईन चार, पंचांचा इशारा नो, बीमर दोन झाले। आता प्रश्न पडलाय कॉमेंटर बॉक्समध्ये, आता चर्चा झाली लाईव्ह टेलिकास्ट, दोन बॉल आता बीमर फेकले तर काय घडेल आणि ते नेमका घडलंय, कधी कधी कोणाच्या जिभेला काय असतं सांगू शकत नाही, कारण शब्द काढल्यानंतर कधी कधी परफेक्ट ठरतात। यस भाई बोला भगवान। आणि 1+4 अशा 5 रन्स तर मिळाल्या ऑलरेडी। फ्रीडचा चेंडू, व्हाईट बॉल, फ्रीड कंपल्सरी, ही खऱ्या अर्थानं कुलगाव संघाला संधी मिळाली। चार ओव्हर फेकताना 6 गोलंदाजाचा वापर, रेकॉर्ड झाला अजून एक धावसंख्या आणि फ्रीडचा चेंडू, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि रन्स तर प्राप्त झाली एक आणि डबल साठी दुसरी धाव घेत असताना काढू धावचीच झालाय, एकने धावसंख्या पुढे चालली आहे 34 वरती।
पाऊस पण सुरू झालाय, कदाचित एक मॅच बॅलन्स आहे, सिस्टम बदलली आहे, कोणाला आहे की पावसाला की हिवाळा सांगू शकत नाही। येस, आत्ताचा सामना जर बॅलन्स राहिला तर एवढ्या जोरात काही पाऊस येणार नाही। संधी होती रन्स आउट करण्याची, रन्स प्राप्त झाली एक, सिंगल न जाईल टीमची टोटल 35 वरती। धावसंख्या 35। चार बॉल अद्याप शिल्लक असतील, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज आजच्या दुसऱ्या राईत रात्रीमध्ये पाहायला मिळालं, कारण याच परिसरात ते संघ होते। आणि हा चेंडू लॉब केलाय अतिशय सुरेख स्ट्रोक, चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि या षटकऱ्यानं आता एक चांगलं टार्गेट सेट होत चाललाय। तीन बॉल शिल्लक असतील आणि धावसंख्या आहे 41। दोन षटकानंतर कुठे मॅच चालली आहे, दोन षटकामध्ये अवघ्या 13 रन्स होत्या, तिसरं षटक देखील चांगलं राहिलं 12 धावीचं, आणि त्यानंतर काय घडलं की या ओव्हरमध्ये दोन नोबॉल आलेत, जे चार नोबॉल आले ना ते चार नोबॉल फार महागात पडतात। व्हाइट बॉल, या वेळीचा बॉल, बॅटची एज, विकेट मिळाली आहे लास्ट मोमेंटला। दोन बॉल अद्याप शिल्लक आहेत, धावसंख्या 42 आणि दोन बॉल अद्याप शिल्लक असतील। तर शेवटचे दोन चेंडू शिल्लक राहिलेत आणि दोन चेंडू नंतर आपण सेकंड इनिंगला सुरुवात करू। आता धावसंख्या झाली ती 42, दोन ओव्हरमध्ये 13 होते असं वाटलंही नव्हतं की टीम राज क्रीडा मंडळ कोगाव संघ 40 पर्यंत पोहोचेल, परंतु क्रिकेट खेळ अनिश्चितनं भरलेलं आहे, कधी काय घडेल मी मगाशीच सांगितलं की कधी सांगता येत नाही। सरड्यासारखं रंग बदलणारा हा नेहमी क्रिकेटचा खेळ आपण पाहिलाय, आज तेच क्रिकेट पाहायला मिळालं। आणि खऱ्यातनं दुसऱ्या बाजूला शाहू मित्रमंडल, शाहूराजे मित्रमंडल बदला वडवलीचे संघ पाठीराकी देखील चिंतित असतील की काय घडलं, अजून एक वाईट आला, दुष्काळात 13वा महिना असं म्हटलं जातं, उन्हाळ्यात पावसाला तसा, इथे आता 43 वरती टोटल पोचले, एक्स्ट्रा रन्स जर मोजल्या ना तर अर्ध्यापेक्षा जास्त होतील, सगळ्यात मोठा सामना राहील। आता चांगला बॉल आहे, डॉट बॉल की व्हाइट बॉल, परंतु आता डॉट चेंडूची समाप्ती झाली, शेवटच्या षटकातला शेवटचा अंतिम बॉल, 43 वरती टार्गेट, आता चौकार आला तर 48 होईल, षटकार आला तर 49 टार्गेट होईल, आणि आता कदाचित तेच घडेल की काय, शेवटच्या अंतिम बॉल वरती एका मोठ्या स्ट्रोकची गरज आहे आणि तो स्ट्रोक लगावलाय पॉइंटच्या डोक्यावरनं, बॅकवर्ड पॉइंटला दन 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 करत चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय अंतिम बॉल वरती चौकार आणि 47 झाले, 48 टार्गेट। थँक्यू सो मच, मी सर्वांचं प्रेक्षकांचा आभार व्यक्त करेल आणि सर्व आमचे आयोजन कमिटी असेल, श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली, आमची सर्व आयोजन कमिटी, बालकृष्ण मुंडे साहेब, निखिल चव्हाण साहेब असतील आणि आमचे राहुल चव्हाण असेल किंवा आमचे मॅडी सर असतील, सगळ्यांचं मी आभार व्यक्त करेल। पुन्हा एकदा खासदार आमदार चषकामध्ये बोलण्याची संधी मिळाली, खूप चांगलं आयोजन,
आयोजन कमिटीचं मी कौतुक करेल आणि मी रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि आता आपण जाऊया मॅचकडे. सेकंड राऊंडचा सेकंड सामना आपण पाहतो या ठिकाणी. दोन टीम मध्ये शौर्य बडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम राज क्रीडामंडळ कुळगाव. कबड्डीच्या आशीर्वादाने हा संघ आपण पाहतो सातत्याने चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेल. आणि आता आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये तब्बल 47 धावा त्याने नोंदवल्या. सुदर्शन जाधवचा पहिला बॉल बाटची लीडिंग एज आणि आपण पाहतो क्वाड बिहाइंडच्या रूपानं पहिला धक्का लागत असताना बासवंत धनराज मात्रे या मोठ्या मॅचची ही मोठी विकेट होती. गोल्डन विकेट कार्य करत असताना फलंदाज बाद. तर आजच्या रात्रीमध्ये यांचा आवाज आपण ऐकला. खर तर पनवेल समालोचन समितीचे उपाध्यक्ष आहेत आमचे योगेशजी वडेवीसर. भरपूर बिझी शेड्यूल असतो तरी देखील या स्पर्धेमध्ये त्यांनी आपला वेळ दिला, त्यांचा मी आभार व्यक्त करू. खास करून आमच्या विनंतीला मान देऊन ते इथे दाखल झाले आणि दरवर्षी नक्कीच या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतोय आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. मी आमची एवन जोडी बालकृष्ण मुंडे साहेब आणि निखिलजी चव्हाण यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि आपण या ठिकाणी षटक क्रमांक पहिला पाहतोय. सुदर्शन जाधव वरती जी जिम्मेदारी आहे. पहिल्या बॉल वरती विकेट आली आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल राऊंड विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतो पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि एक सिंगल धाव. सिंगल धाव आलेखबाईच्या रूपाने या ठिकाणी अंकित केली जाईल. 48 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. सामना अतिशय दर्जेदार पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये जे हनुमान क्रिकेट संघ डोके आणि त्यांच्या अगेन्स्ट चालू सामन्यातील विजेता संघ यामध्ये होईल मॅच. अगदी ऑलरेडी पहिला सामना जर आपण पाहिला या अगोदरचा जिंकला विकास एस मणिकुली टीमने, त्याला मिळाली बाय. तो संघ सुपर एट मध्ये दाखल झाला आणि आता या मॅच नंतर एक मॅच होईल त्यामध्ये विजेता संघ सुपर एट मध्ये दाखल होईल.
पहावं लागेल कोणता तो संघ असेल त्याचं उत्तर तुम्हाला काही क्षणांमध्ये मिळेल। अत्यंत दर्जेदार स्पर्धा तुम्ही पाहता, श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आयोजित, खासदार आमदार चषक 2023 चे पर्व। आणि याच दरम्यान आपण पाहतोय बॅट्समन राजेश मात्रेच्या बॅट मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय, दर्जेदार बिगिट षटकार। चला प्रतीक जी कळव आपण कुठे असाल तर संपर्क करा, प्रतीक जी कळव याचा पण 8 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय। राजेश मात्रे मागच्या मॅच मध्ये काय कमालीची अगदी बॅटिंग त्याने केली आहे, खऱ्या अर्थाने ती शैली आपण पाहतोय। बॉडी लँग्वेज जर विचार केला तर अर्जुन रणतुंग हा खेळाडू आपल्याला जणू काही त्याची कार्बन कॉपी पाहायला मिळते। राजेश मात्रे म्हटलं तर एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू आहे, परंतु त्याला माघारी परतावा लागतंय। एस इट इज आउट, फलंदाज बाद। चला तिथे स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्याला खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली राजेश मात्रेची, कारण पंचांचा निर्णय येण्याची वाट त्याने पाहिली नाहीये आणि फलंदाज स्वतः हे मैदान सोडत असताना आपण पाहतोय। फलंदाजाला बाद, धक्का क्रमांक दुसरा लागला, 48 धावांची गरज असताना कदाचित काही कमी खेळाडू असे आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून आपण पाहतोय सातत्याने क्रिकेट असाच खेळ जो पंचांच्या निर्णयाचा स्वीकार केला जाईल असा स्वीकार या ठिकाणी केला गेलाय राजेश मात्रेच्या माध्यमातून। षटक क्रमांक आपण पाहतो पहिला आणि पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या केवळ 8, तिथे घडी गमावलेत नंदराज मात्रे आणि राजेश मात्रे एकंदरीत 2। 48 धाबांचं लक्ष्य म्हणजे आता येणारे 18 बॉल, 40 ची गरज या मॅच मध्ये। कैलास कडव आज स्कोरर म्हणून आमच्या समोर जॉईंड आहेत, जोडले गेलेत, त्यांचं देखील आपण करूया कौतुक, कारण त्यांना माहिती आहे कमी तिथे आम्ही आणि अगदी दुहेरी भूमिका इथे आपल्याला पाहायला मिळते आहे ती कैलास कडव यांची। 18 बॉल 40 धावांची गरज मॅच मध्ये, आपण जाऊया पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती कुशाल भोईर। या सरमान कोलबटप्पाचा बॉल यॉर्क लाईन सचिन आपल्याला पाहायला मिळाला, प्रश्नाचं उत्तर नव्हतं, बॅटिंग करत असताना स्ट्राईक इनला बॅट्समन यशला आपण पाहतोय, कोणत्या प्रकारची धाव या ठिकाणी अंकित नाही आहे, संपर्क पाहायला मिळाला नाहीये, परंतु एकदा आता पुरुष एकदा ऑनसाईडला चेंडू मिडविकेटच्या दिशेने आपण पाहतोय, चेंडू टॉपर झाला शतक फंबल थोडेसे आणि याच दरम्यान 2 धावा भन्नाट वेगाने या ठिकाणी कम्प्लीट करत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे सरकते आम्हाला आमचे कैलास सांगत असताना 1-0 लॉस ऑफ 2 विकेट्स। कदाचित विजेचा पुरवठा थोडस खंडित असल्या कारणाने लाईव्ह टेलिकास्ट पोहोचू शकत नाहीये, आम्ही प्रेक्षकांची नक्कीच माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो, कारण जेणेकरून भरपूर प्रेक्षकांचे फोन झाले, भरपूर खेळाडूंचे देखील फोन झाले की लाईव्ह आमच्यापर्यंत पोहोचत नाही, जे ऑनलाईन प्रेक्षक आहेत घरी बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। फलकावरती विकेट करण्याचा प्रयत्न, स्कोर ऑफ द विकेट फटका, आपण पाहतो बॉल चालला अगदी घरंगळत अलॉंग द कार्पेट, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4। चार धावा इथे अंकित होतील आणि या चार धाव्याने आपण पाहिलं तर 14 धावा, अत्यंत चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या सरमान फटका चांगला लाजवाब सोख, बॉल चालला कडे कडे बाउंड्री लाईनच्या पलीकडे, ए बन क्वालिटीचा ब्रँड डॅट षटकार। चौकारानंतर आपण पाहतो आता बॅटिंग करत असताना कमालीचे बॅटिंग यश करतात,
जो सलामीवीर आहे, का संघाने माझ्यावरती विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला साजेशी खेळी इथे मैदानाच्या आतमध्ये करत असताना चौकारानंतर षटकार 10 कदम धावसंख्या धाव फलकामध्ये आपण पाहतो. एकंदरीत टीमची टोटल 20 धावा 48 ची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. येणारे 14 बॉल आणि आता विजयासाठी 28-20 धावांची गरज आहे. सामना बॅलन्स या दरम्यान फटका चांगला आहे. लॉन्ग गॉन लाबर पाहतोय शतक सुदर्शन जाधव. प्रयत्न चांगले होते परंतु तिथे धाव मिळेल एक सिंगल धाव. जबरदस्त जबरदस्त आपण पाहतो या ठिकाणी सुदर्शन जाधवचे फटका देखील लाजवाब होता परंतु इथे सिंगल धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल बॅट्समन यशला आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या धाव फलकामध्ये 21. या सरमान आपण पाहतो सुदर्शन कडून या अपेक्षा नव्हत्या परंतु प्रयत्न त्याचे चांगले होते. शेवटच्या क्षणाला जणू काही चटका लागला असेल या फटक्याचा आणि षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपन्न होत असताना संघाची धाब संख्या 22 धाबा. आता येणारे 12 बॉल बरवायचे 26 धाबा. वडवली हा संघ आपण पाहतोय खऱ्या अर्थाने आजच्या रात्रीमध्ये त्याने देखील इम्प्रेस केलाय. पहिला सामना त्याने सहजतेने जिंकला. संघ होता इंदगाव आणि आता आपण पाहतो गावदेवी अकोळगाव संघाच्या अगेन्स्ट भरपूर चांगली गोलंदाजी राहिली परंतु काही गोलंदाजाने नाराज केलं. जिथे भीमर चिंडू आले एक्स्ट्राच्या धाबा भरपूर आल्या आणि तिथे धाबा संख्येचा ग्राफ अगदी उंचावलेला पाहायला मिळाला तो गावदेवी राज क्रीडा मंडळ कोळगाव टीमचा. येणारे 12 बॉल 26 धाबांची गरज. कुठेही जाऊ नका. सामना अजूनही बॅलन्स आहे. स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. खासदार आमदार चषक 2023 हे दैदीप्यमान पर्व आहे आणि या पर्वामध्ये चालू असेल हा अतिशय चित्त थरारक सामना. छत्रपती संभाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी हा सामना चालू आहे. 12 बॉल 26 धावांची गरज. स्ट्राईक एंडला बॅट्समन रोहित मुंडेला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला यश ज्याच्या बाटमधून एक चौकार षटकार आपण पाहिलाय. रोहितला अजूनही संधी नाही आहे परंतु पहिला चेंडू फेस केला जाईल रोहितच्या माध्यमातून. गोलंदाज तेजस मेहर 12 बॉल 26 धावांची गरज. लेफ्ट आर्म राउंड विकेट. पहिला बॉल पडल्यानंतर स्विंग अँड मिस. अगदी आपण पाहतो डॉट पर्सेंटेज या ठिकाणी वाढवण्यात येतात कारण या ठिकाणी गावदेवी कुळगाव टीमला माहिती आहे सामना जिंकायचे. पहिले मॅच आपण जर पाहिली भोज संघाच्या विरोधात ज्यामध्ये सामना उघड स्थितीमध्ये असताना सरकारने एक जबरदस्त प्लातून कामगिरी केली आहे. या सरमान लाफ्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. लॉंग ऑफला शतक त्या ठिकाणी सज्जत. इथे मिळेल सिंगल लाव. एकेरी धाबेने आपण पाहतोय संघ पुढे जात असताना एखादा मोठा फटका आला चौकार षटकार तर सामन्याला सामन्याचं समीकरण आणखी सोपं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु आता धाब संख्या इथे 23 अंकावरती 25 ची गरज आहे आणि उर्वरित चेंडू शिल्लक आहे 10 बॉल 25 धाबांची गरज. लाईन चेक केली जाईल तपासली जाईल. अभय पाटोळे सर मला सांगतात त्यासाठी व्हाईट बॉल अवांतर धाव मिळेल आणि अवांतर धाबेने संघाची धाब संख्या पुढे सरकती आहे. 48 धाबांचा पाठला करायचा आहे. बेल बिगिन इज अ हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात जर तुमची चांगली असेल ना तर ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतं आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय ते काम करायचंय. शाहूराजे वडवली संघाला आणि यश आपण पाहतो त्याच्या साथीनं रोहित मुंडे एक जबरदस्त कामगिरी करतात पाठलाग करतात 48 धाबांचा आणि 48 धाबांचा पाठलाग होत असताना संघ जाऊन पोहोचलाय तर धाव फलकावरती 25 या अंकावरती 23 धाबांची गरज आहे. 8 बॉल 23 धाबा. शेवटचे अंतिम 2 बॉल निर्णायक असतील तेजस मेहरचे. या सरमान होसईला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक होतोय परंतु कदाचित त्याच्या अबाकाच्या बाहेर होतो परंतु बाकअप भरपूर चांगला आहे. धाबसंख्या मध्ये लिटून 2 आणि या 2 धाबेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे. एकंदरीत टीमची टोटल आपण पाहिले तर पुढे सरकती आहे 27-27 या अंकावरती आहे. सामना भरपूर चांगला तुम्हाला पाहायला मिळेल. काही चेंडू शिल्लक आहेत. अगदी आपण पाहतो अद्यापर्यंत या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 2 चेंडूंमध्ये कंबॅक करावा लागेल तेजस मेहरला. परंतु इथे बॅटिंगसाठी आपण पाहतो रोहित मुंडेला देखील एखादा मोठा फटका या 2 चेंडूमध्ये मारावा लागेल सामना सोपा करायचा असेल तर.
तोच प्रयत्न असेल, परंतु इथे बाटची कडा पाठीमागे आपण पाहतो, बाटला स्पर्श करून चेंडू पाठीमागे चाललाय, जिथे विजय भोईरत अर्थातच सर्वांचे लड़के जीजू या ठिकाणी जबरदस्त खेळ त्यांचा राहिला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये, आणि सिंगल धाव इथे एकवटली जाते, 28 धावा, 20 धावांची गरज येणाऱ्या 7 बॉल मध्ये। यास दरम्यान हा बॉल अंपायर सिग्नल लेस, इट इज अ बाइड बॉल आउटसाइड द ऑफस्टम्प, चेंडू पिचिंग झाला, यश आक्रमण त्याला करायचं, त्याला माहिती आहे एखादा चौकार एखादा षटकार या मॅच मध्ये पुनरागमन करून देईल शौर्य वडवली टीमला, आणि तोच प्रयत्न त्याला करायचा तेजस मेहरच्या अगेन्स्ट। इथे यावेळेस लाईन चांगली आहे, अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, आणि याच दरम्यान अक्षरशः डॉमिनेट करत असताना बॅट्समन यशला धावा संख्या धाव फलकावरती 3 षटकांचा खेळ संपत असताना 29 धावा, आणि आता येणारे 6 बॉल 19 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम शौराजे वडवली संघाला। तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला जे संघ या ठिकाणी जास्त बळ खर्च करतात त्या संघाला फर्स्ट वॉर्निंग द्या, जर फर्स्ट वॉर्निंग मध्ये जास्त बळ खर्च करत असेल तर सेकंड वॉर्निंगला तुम्हाला देखील मुभा असेल की त्या संघाला तुम्ही पॅनलाइज करू शकता। हे मुभा आमच्या ऑफिशियलला देखील आहेत, हे संपूर्ण राईट्स आमच्या पंचांकडे देखील असतील। 6 बॉल 19 धावांची गरज, आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतात गोलंदाज आकाश उर्फ बारक्या कांबळे, बॉलिंग ट्रॅकवरती आहे, शेवटचं अंतिम षटक केपीएल मध्ये तुम्ही पाहिलं असेल या गोलंदाजाला जबरदस्त भन्नाट बेग त्याच्याकडे, अचूक टप्पा देखील नियंत्रित गोलंदाजी आहे, परंतु आता इथे बिगीट करायचे आहेत, 3 मोठे फटके लगवायचे आहेत बॅटिंग करत असताना शौराजे वडवली संघाला, कारण 6 बॉल आणि 19 धावांची गरज असताना कदाचित सामना लवकर खुला करायचा असेल तर इथून मोठे फटके मारणे हे नितांत गरजेचं राहील या मॅच मध्ये। गोलंदाज बारक्या सज्ज, राउंड विकेटने फटका आपल्याला चांगला पाहायला मिळतोय, लॉंग ऑफला अलॉंग द कार्पेट एक सिंगल धावील, एकेरी दुहेरी धावेने आता काही होणार नाही आहे, आणि अगदी आपण पाहिलं तर राज क्रीडा मंडळ गावदेवी कोगाव हा संघ देखील सुटकेचा मोकळा निश्वास टाकत असेल, कारण कदाचित सिंगल डबलने हा सामना जिंकता येणार नाही आहे शौराजे वडवली टीमला, एखादा मोठा फटका आला तर पुनश्च एकदा दबाव टाकण्याचा प्रयत्न टीम कोळगाववरती केला जाईल। स्ट्राइक इनला यश, या सर्वान फटका चांगला आहे, बॉल सल्ला बाउंड्री लाईनच्या दिशेने मिड विकेटला क्लिअर करत असताना इट्स आउट टॉप द पार, बिगिट बिगिट षटकार। मगाशीच सांगितलं की एखादा षटकार या मॅचला पूर्णपणे कैलास कलाटणी देईल, आणि तोच प्रयत्न यश आहे, यश अगदी सांगत असताना गोलंदाज बारक्या कांबळेला टायगर अभिबी जिंदा है मेरे दोस्त, हा देखे जरा किस में कितना है दम, जरा जम के रखना कदम मेरी साथिया। आता या मॅच मध्ये 4 बॉल मध्ये बनवायचे तब्बल 12 धावा, सामना अजूनही संपलेला नाही आहे हे सांगत असताना बॅट्समन यश, जर सामना इथे जिंकवला तर कुणालजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल बॅट्समन यशला, विदाउट पासवर्ड एटीएम आता कुणाल म्हात्रे यांचं या ठिकाणी ओपन झालेलं आहे। या सलमान कमरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय, शतक्षक सज्ज तिथे एका टप्प्यावरती गॅदर केला जाईल, आणि आता आपण पाहतो या ठिकाणी स्ट्राइक स्वतःकडे ठेवत असताना बॅट्समन यश एका ते किल्ला लढवत असताना आपण पाहतो अफलातून खेळ त्याचा राहिलाय, राहुल चव्हाण सर आपण पाहतो ना 2 षटकार त्याच्या बाट मध्ये झाले, एक चौकार त्याच्या बाट मध्ये झालाय, सर्व काही या फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय, जबरदस्त बॅटिंग करतात, 48 धावांचा पाठलाग केला जातोय, येणारे 3 बॉल शिल्लक
आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे। एखादा मोठा फटका षटकार चौकार या मॅचला कलाटणी देईल आणि इथे सुखद धक्का देण्याचा प्रयत्न टीम गावदेवी कोळगावला करेल। शावराजी वडवली संघ स्ट्राइकिंगला यश, बाटशातली कडा इथे मात्र चांगला चेंडू होता बारक्या कांबळेचा, जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी आणि याच दरम्यान इथे फलंदाज होईल बाद आणि या सर्वांना आपण पाहतोय ही मॅचची गोल्डन विकेट होती बारक्या कांबळेला माहिती आहे आणि जल्लोष करत असताना आई गावदेवी राज क्रीडा मंडळ कोळगाव संघाला मिळते मोठी सफलता। फलंदाज बाद। येणारे दोन बॉल आणि आता विजयासाठी 9 धावांची गरज। पंच काहीतरी सूचना करतात, कदाचित बेल्सचा ऍक्सिडेंट झालेला अशा सूचना आमच्यापर्यंत पोहोचतात, कारण ती बेल्स दुखापतग्रस्त ऑलरेडी होती। आमच्या समवेत आपण पाहतो आशिष वाघमारे जे अत्यंत चांगले खेळाडू आहेत, केपीएल मध्ये त्यांना पाहिलं परंतु निराश केलं, अत्यंत चांगले खेळाडू आहेत हरकत नाही आहे। नऊ धावांची गरज आहे, थोडस नक्कीच आपण पाहतो मस्तीचा भाग आहे परंतु आपण जाऊया मॅच हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो। 9 धावांची गरज आहे, 2 चेंडू शिल्लक आहेत आणि अगदी एखादा चौकार एखादा षटकार जर आला तरी शावराजे वडवली संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये जिवंत राहील हाच प्रयत्न आता रोहित मुंडेला करायचा। गोलंदाज बारक्या कांबळे, भरपूर महत्वाचा बॉल आहे, याच दरम्यान ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आता परंतु पाठीमागे चेंडू चालला आहे आणि आता पूर्णपणे या बॉलवरती या मॅचची हवा काढली आहे। अगदी आपण पाहतोय पहिला सामना जिंकला गावदेवी कोळगाव टीमने परंतु आता मागे वळून पाहत नाहीये हा संघ आणि सलग दुसऱ्या विजयाकडे वाटचाल करत असताना आपण पाहतोय सिद्धेश राऊत असेल भरपूर खुश आहेत, इंद्रा द टायगर या बैलाचे ते मालक आहेत नवीन खरेदी आणि आता आपण जाऊया मॅच कडे कारण अत्यंत महत्वाचा सामना आहे। शेवटचा अंतिम बॉल 8 धावांची गरज आहे। या सर्वान फटका चांगला आहे परंतु या ठिकाणी या फटक्याला झाले उशीर आणि अवघ्या 2 धावांनी हा सामना गमावा लागलाय शावराजे वडवली टीमला। हार्ड लक हरकत नाही आहे, भरपूर चांगली फाईट पाहायला मिळाली आणि ते विजय होतोय राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव टीमचा। हार्दिक अभिनंदन।